दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना दुभंगण्याच्या मार्गावर असून अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. तर नरेंद्र मोदींच्या सहवासात राहिल्यानं उद्धव ठाकरेंवरही फेकूगिरीचा असर झालाय अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी प्रतिनिधींना लोकांना घेण्यासाठी भाग्य पाडला, बाळासाहेबांच्या चित्रपटाचा वापर केला, स्वतः नंतर प्रतिनिधींना घेण्यासाठी भाग पाडला, म्हणजे त्यांना स्वतः विश्वास नाही आहे की ते या पक्षाला सांभाळू शकताय किंवा कार्यकर्ते सोडून जाणार त्यांना कुठेतरी मनात भीती आहे, त्यासाठी ते लोकांना एक शपथ घेण्यासाठी भाग पाडताय. मला वाटतं कमकुवत नेते या प्रकारेच वागताय. आम आदमी